नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटण दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्या पर्यंत लगेच पोहोचतील। भारतीय स्त्री ही निर्मळता, निर्मिती, मर्यादा आणि शक्ती यांचे प्रतीक मानली जाते, पण पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडून सर्वच क्षेत्रात आभाळाला गवसणी घालणारी आजची स्त्री ही कर्तव्य दक्षता, ध्येय निष्ठता, चिकाटी आणि स्वावलंबन यांचे देखील प्रतीक आहे। अंतराळयानातून प्रवास करत भारतीय स्त्रियांसाठी अवकाशाचा मार्ग खुला करणारी कल्पना चावला, खाकी वर्दी परिधान करून भारतीय स्त्रियांना करिअर साठी नवे क्षेत्र दाखवणारी IPS ऑफिसर किरण बेदी जगभरात आपल्या सौंदर्याची छाप पाडत भारतीय स्त्रीला तिच्या योग्यतेची जाणीव करून देणारी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन अशी कितीतरी उदाहरणे आजच्या पिढीतील स्त्रीच्या प्रगतीचा आढावा देतील। महाराष्ट्रात तर ही परंपरा फार जुनी आहे। मराठ्यांचा पहिला छत्रपती घडवणारी जिजाऊ, स्त्री शिक्षणासाठी झगडणारी सावित्रीबाई, वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारी आनंदीबाई, या सर्व स्त्रियांपासून ते अगदी लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, प्रतिभाताई पाटील अशा कितीतरी मराठी स्त्रियांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। असे कोणतेही काम नाही जे एक स्त्री करू शकत नाही, आणि असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात स्त्री पुढे गेलेली नाही। यालाच साजेसे उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज येथे 80 ते 82 मशीनचा गोठा सांभाळणारी स्त्री श्रद्धा सत्यवान ढवण। वडिलांनी एका झाडाखाली म्हैस बांधून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आज 82 मशीनच्या गोठ्यात रूपांतरित करताना त्यात श्रद्धाचे देखील मोलाचे योगदान आहे। ग्रेट महाराष्ट्राने या आधीही श्रद्धा यांच्या विषयीचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही आमच्या चॅनल वर पाहू शकता। पुढे जाण्याआधी मित्रांनो, खास तुमच्यासाठी बकरी व मेंढीच्या ऑनलाइन खरेदी विक्रीसाठी onlinebakra.in ही मोफत वेबसाइट। या वेबसाइट वर जाणारे खरेदी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ऍडव्हर्टाइजमेंट स्क्रोल करा आणि थेट सेलरशी संपर्क साधा। तसेच स्वतःची जनावरे विकण्यासाठी आपले नाव आणि नंबर वेबसाइट वर रजिस्टर करा। अगदी वेबसाइट मोफत आहे, शिवाय ग्राहकांना अडचण असल्यास हेल्पलाइन नंबरची सुविधा देखील आहे। तेव्हा किंचितही वेळ न दवडता वेबसाइटला भेट द्या आणि घर बसल्या जनावरांची खरेदी विक्री करा। तर 11व्या वर्गात असल्यापासून गोठ्यातील लहान मोठे काम श्रद्धा आवडीने करू लागल्या। गडी माणसांच्या वाट्याला येणारी सर्व कामं त्या स्वतःहून शिकल्या। आजही ती सर्व कामं त्या तितक्याच आवडीने करतात। त्यांच्या गोठ्यात एकूण 65 दुधाच्या म्हशी आहेत। दुग्ध व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्हेकल सुद्धा त्या चालवतात। व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीत त्या पारंगत आहेत। याशिवाय उत्साहाने अनेक सामाजिक उपक्रमे राबवणे हा त्यांचा छंद आहे। वृक्षारोपण करणे, वृक्ष संवर्धन करणे, जनजागृतीसाठी पथनाट्य करणे अशा विविध उपक्रमांमध्ये त्या अग्रस्थानी असतात। आजही एवढा मोठा गोठा त्या जबाबदारीने सांभाळत आहेत। हा व्यवसाय वाढीस लागावा म्हणून त्या परिश्रमांची पराकाष्ठा करत आहेत। जनावरांचे निघणारे मलमूत्र, शेण उपयोगात आवे यासाठी बायो फर्टिलायझर व वर्मी कॉम्पोस्ट करण्याकडेही त्यांचा कल आहे। लवकरच एक बायोगॅस प्लांट उभा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे। अनुभवांमधून शिकत शिकतच त्या इतक्या यशस्वीपणे हा व्यवसाय सांभाळत आहेत। सर्व खर्च वजा करता साधारण 2 लाखांच्या आसपास उत्पन्न त्या आपल्या व्यवसायातून कमवत आहेत। चला तर मग त्यांच्या गोठ्यात कोणकोणत्या जातीच्या म्हशी आहेत, तरुणांसाठी दुग्ध व्यवसाय करणे किती फायद्याचे आहे, ह्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, ह्या आणि अशाच अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी बघूया श्रद्धा सत्यवान ढवण यांची मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। आज आपण आहे श्रद्धा ढवण, ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिल्यापासून आहे। तुम्ही त्याला भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। तर आपण हा दुसरा व्हिडिओ आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे काय काय प्रगती झाली आणि आता ते कसा दुग्ध व्यवसाय यशस्वी करतायत। तर नमस्कार। तुमचं सर्वप्रथम आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनल वर स्वागत। तुमचं नाव आणि पत्ता एकदा व्यवस्थित सांगा। धन्यवाद। निघोज या गावामध्ये, निघोज वडने रोडला मी राहते, पानेर तालुका, जिल्हा। बर, आता किती म्हशी आहेत? आता साधारणतः 80 ते 82 म्हशी आहेत। आता ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस 70 तुमच्याकडे म्हशी होत्या। हो। आता तुम्ही 10-15 म्हशी वाढलेल्या आहेत। बरं, आता कसं नियोजन चालू असतं आणि कामाचं शेड्यूल काय असतं? हो, म्हणजे नियोजन सगळं तेच आहे, सगळ्या मेथड्स पण त्याच आहे। जनरली आत्ताचं जे माझं डेली रुटीन आहे ते सकाळी 4 ते 5 असं असतं, कारण जिथं 5 गडी पाहिजे तिथे 3 आहेत। आणि
50 मशीनचं ते करतात, 30 मशीनचं आम्ही घरी करतो. म्हणजे हे ऍड होतं त्याच्यामध्ये. जनरली बऱ्याच वेळा रुटीन चेंज होत राहतं, कारण जर अजून एखादा गडी त्याच्यात ऍड झाला तर माझ्याकडे जर कमी मशी असतात तर मग अजून थोडं 5 वाजता उठूनही मी ते काम करू शकते. तर हे सध्याचं डेली रुटीन आहे. बरं, आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रसिद्ध पण झाला, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला फायदा तोटा काय जाणवला? हो, म्हणजे सगळ्यात आधी या प्रसिद्धीचा माझ्यावर खूप काही जास्त इम्पॅक्ट झाला नाही. ठीक आहे, प्रसिद्धी झाली, ठीक आहे, सगळं छान आहे, पण मला मी जशी पहिली होते ग्राउंडवर तसंच मला राहायला आवडेल. आणि जसं की बाकीचे मुलं मला बघून इन्स्पायर होत असतात, तर ते बघून मला अजून छान वाटतं, कारण असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी केलंय आणि ते इन्स्पायर होतात आणि त्यांचं नवीन काहीतरी करायचं म्हणून धडपडत असतात आणि मला भेटायला येतात आणि सांगतात की काय आम्हाला असं असं करायचंय, हे करायचंय. तर ती एक खूप आनंदाची बाब आहे. बरोबर, आणि तुम्हाला पण त्यातून एक स्फूर्ती निर्माण होते पुढील काम करण्यासाठी आणि सोशल मीडियातून हे तुम्हाला मिळालेलं आहे. आता तुमच्याकडे सध्या ज्या मशी आहेत त्या कोणत्या जातीच्या आहेत आणि पूर्वी कोणत्या होत्या? जनरली पूर्वी जे होतं तेच आता सगळं आहे. मुरा, मोस्ट ऑफ द मुरा आहे, काही जाफरवादी पण आहे आणि काही इतर जातीच्या मशी आहेत, पण जास्तीत जास्त मुरा आम्ही प्रेफर करतो. सध्या किती कामगार आहेत एकूण आणि त्यांच्याकडे तुमचं कसं काम असतं? हो, आता 3 कामगार आहेत मी सांगितलं. जिथं 5 किंवा 6 लोक पाहिजेत तिथं 3 आहेत. तर मग 50 मशीनचं ते करतात, 30-32 मशीनचं आम्ही घरी करतो. त्याच्यामध्ये आई हेल्प करते, एक दुसरा पण एक गडी तो पण हेल्प करतो आणि मी, आम्ही तिघं मिळून त्या 30 मशीनचं काम करतो. पूर्वी भाऊ हेल्प करायचा, पण तो ह्याच स्टडीसाठी, डेअरी डिप्लोमासाठी आउट ऑफ स्टेट आहे हरियाणाला. तर तोही थोड्या दिवसांनी याच्यामध्ये येईल आणि हे सांभाळेल. बरं, आता तुम्ही 4-व्हीलर पण चालवता आणि त्याचे पण व्हिडिओ बरेच आपल्या चॅनलवर किंवा दुसऱ्या चॅनलवर तुम्ही लोकांनी बघितले असतील, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? आता ऍक्च्युली कसं होतं की मुलींनी हे करणं जरा नवीनच वाटतं लोकांना. हो, म्हणजे जनरली कार तर बऱ्याच मुली चालवतात, खेड्यामध्ये ते पण नाहीये. मुली कार चालवणार नाही, मुली तर खूपच वाढ आहे. इव्हन मी सुद्धा जेव्हा दूध घालायला डेअरीवर जायचे, खूप वर्ष मी एकटी डेअरीवर मुलगी असायची जी की दूध घालायला यायची, म्हणजे जे गवळी दूध घालायला यायचे त्यांच्यामध्ये मी असायची. अरे बापरे. आणि नंतर माझीच एक क्लासमेट होती, तिथेच डेअरीच्या जवळ राहायची, ती यायची दूध घालायला. नंतर माझीच एक 2 बहिणी, त्या पण नंतर दूध घालायला यायला लागायच्या. आणि 4-व्हीलर वगैरे चालवणं, मी ट्रान्सपोर्ट व्हेकल चालवते. मला वाटतं अशा खूप थोड्या मुली असतील की त्या एवढं धाडस दाखवतात, कारण मी जेव्हा ट्रान्सपोर्ट व्हेकल चालवायचे नवीन तेव्हा मलाच अक्षरशः खूप भीती वाटायची. आणि लॉकडाऊनचा काळ होता, म्हणजे पूर्ण एकदम कडक लॉकडाऊन होतं, त्यावेळेस आम्ही चारा वगैरे आणायला जायचो आणि थोडा जरी खड्डा आला आणि इकडे सगळे कच्चे रस्ते वगैरे की ते गाडी व्हायबल होते. तिथे तरी एवढं काही वाटायचं नाही, पण सगळे रस्ते वगैरे ब्लॉक केलेले असायचे. माझी बहीण असायची सोबत, भाऊ असायचे, इकडे असायचे सोबत. तर ते दोघं गाडीवर निघून यायचे आणि मी हे घेऊन काटा करायला जायचे. तर एकदा काय झालं, मी ते रस्ता बंद होता म्हणून साईडने गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि गाडी पुढून एवढी हाईटला गाडी पुढून उचलली. तर माझी बहीण अक्षरशः किंचाळत होती. एवढ्या माझ्या मी किंचाळले नाही किंवा ओरडले नाही, पण भीती मला वाटली होती. बरोबर, पण तुझं जे धाडस होतं ते सगळ्यात महत्वाचं होतं. हो, आणि त्या धाडसामुळे तू आता एवढंच मोठा फार्म आहे तो सांभाळते. तर यामध्ये तुझ्या वडिलांनी हे सुरुवात केलेलं आहे, तर ते कधीपासून केलं आणि त्यापासून तू या क्षेत्राकडे कधीपासून वळली? हो, म्हणजे मी जेव्हा 11वीला असेल तेव्हापासून मी इकडे आलेली आहे, कारण तेव्हाच मी दूध वगैरे काढायला शिकली होती, बाकीची कामं शिकली होती. त्याच्यापूर्वी जेव्हा काही काम नसायचं, ज्यांना थोड्याफार मशी असायच्या, ते आपण दुधापुरत्या कधीच, म्हणजे दुधाचं इंटेन्शन म्हणून कधीच त्या पाळल्या नव्हत्या, त्या फक्त व्यापारासाठी असायच्या. नंतर मी काम शिकले, माझा भाऊ थोडंफार काम शिकला, तो छोटा आहे माझ्यापेक्षा. त्याच्यानंतर मग आई तर पहिल्यापासून ह्याच्यामध्येच होती आणि मी दूध वगैरे काढायला शिकले, तेव्हा मलाच खूप आनंद झाला की अरे आपल्याला दूध काढता येते, कारण ते जरा अवघड काम होतं.
आणि मला शिकले मी शिकले मला खूप भारी वाटलं खूप आनंद झाला आणि मग मी त्याच्यामध्ये थोडीशी रुची वाढत गेली आणि जेव्हा की वडीलच जेव्हा म्हणतात की तू छान काम करते किंवा आपलं जर काम कोणाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये आणखीनच इन्स्पायर होऊन मग आपण अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता ह्या जनावरांसाठी ह्या मशीनसाठी जे खुराक चारा असतो तो काय देता तुम्ही आणि काय पद्धत आहे त्याची? हो जनरली वर्षभर चारा व्हेरिएबल असतो. ज्यावेळेस ऊसाची वाढी भेटते त्यावेळेस वाढी असतात, इतर वेळेस ऊस भेटतो आणि स्वीटकॉर्नची स्वीटकॉर्न मकाची ताट किंवा कधी कधी कणसही भेटतात असा असतो जनरली चारा. जेव्हा चारा स्वस्त असतो तेव्हा मुरघास भरून ठेवला जातो. याशिवाय ऑप्शनला म्हणजे चारा येणार नाही आज त्यावेळेस कडब्याची कडबाही असतो, एकतर कुट्टी करून ठेवलेली असते किंवा तशाच पेंड्या पण वळे लावून ठेवलेल्या असतात. आणि सकाळी एक मोठा टप आणि संध्याकाळी एक मोठा टप दर 12 तासांनी त्यांना खुराक पण आणि चारा पण या गोष्टी दिल्या जातात. आणि खुराकामध्ये काय असतं? खुराकामध्ये सरकी म्हणजे जे सगळे नॅचरलच आहेत असे असा खुराक देतो. सरकी आहे, त्याच्यानंतर मकाचं पीठ आहे, डीओसी म्हणून खाद्य आहे आणि भुसा, या सगळ्या गोष्टी असतात. बरं, आणि हा चारा सगळा जो तुम्ही देता तो विकतचा असतो की घरचाच आहे? सगळा चारा म्हणजे कोणता चारा आपला घरचा नाहीये, सगळा विकतच चारा घेतो. तुम्ही सगळा चारा विकत घेऊन हा व्यवसाय करताय? तर चारा काय रेट नाही मिळतो तुमच्या? ते पण रेट फेरेबल असतात. उन्हाळ्यामध्ये हे रेट्स खूप हाय होतात आणि जेव्हा वाढे वगैरे चालू असतात त्यावेळेस साधारणतः 800-900 किंवा 1000-1200 असा टनाने चारा पडतो. बाकी ऊस जर घ्यायचा म्हटलं तर तो कधी कधी 2000-2200. बऱ्याच वर्षांपूर्वी तर एक साधारणतः 4,500-4,000 रुपये टन चारा झाला होता. त्यावेळेस म्हणजे अशी परिस्थिती होती की सगळा खर्च तिकडे जात होता आणि उन्हाळ्यात बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम्स होत असतात. म्हणजे जसं वातावरण जसं चाराची उपलब्धता असेल तसे रेट ठरले जातात, फिक्स रेट काय नसते. सीझन पण मॅनेज करतो, म्हणजे डायरेक्टली जरी नाही केला तरी इनडायरेक्टली त्याचा इफेक्ट होत असतो की ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी पाऊस नाही झाला मग ह्या वर्षी चाराच नाहीये किंवा ऊस तेवढ्या प्रमाणात निघाला नाहीये किंवा शेतकऱ्यांचं बरेच नुकसान झालंय, त्यावेळेस मग ते रेट्स बरेच हाय होत असतात. आता तुम्ही चारा ज्यावेळेस उपलब्ध जास्त असते किंमत त्या चाऱ्याची स्वस्त त्यावेळेस मुरघास करता, तर त्या मुरघासचा काय फायदा जाणवला आणि कशी करता मुरघास? म्हणजे मुरघास सुद्धा आम्ही जनरली ऑप्शनलाच करतो की असं त्याचे फायदे नक्कीच आहेत, पण आम्ही जनरली जास्तीत जास्त ओला चारा देण्यावर शेतातून आणून ओला चारा देण्याला प्रेफर करतो. मुरघास एक 45 दिवसांनी तयार होतो भरल्यानंतर आणि तो आपण वर्षभर वापरू शकतो. मग तोही आज पाऊस आहे किंवा काही कारणास्तव आज ती गाडी येऊ शकली नाही चाऱ्याची किंवा आम्हाला जाता आलं नाही किंवा आम्ही जिथे चारा आणायला जातो तिथल्या माणसांना काही अडचणी आल्या, तर मग अशा वेळेस मग मुरघास आणि कडब्याची कुट्टी हे दोन्ही ऑप्शन असतात. टेम्पररी म्हणजे एखाद्या वेळेस अडचण असेल त्यावेळेस तुम्ही ते मुरघास वगैरे वापरता? हो. आता जे दूध निघतं मशीनच्या, दूध देणाऱ्या मशीन किती आहेत आणि सगळं दूध किती निघतं? आता साधारणतः 65 म्हशी आहेत दुधाच्या आणि 1.25 लिटर दूध आहे. किती लिटर? 1.25 लिटर, 425 लिटर. बर, आता ज्या वेळेस दूध देणाऱ्या न देणाऱ्या म्हशी असतात भाकड काळ, त्यांचं कसं संगोपन करतात? जनरली पप्पांचा अजूनही व्यापार चालूच आहे. ते काय करतात, एखाद्या आटली किंवा आता सपोज ती गाभणे, मग शेतकरी जनरली त्यांना दूध न काढावं लागावं म्हणून त्या म्हशी घेऊन सांभाळतात. मग त्यांना त्या म्हशी व्यायला झाल्यावर किंवा मांडीवर आल्यावर त्यांना त्याचा प्रॉफिट मिळतो त्यावर आणि ते परत आपल्याला रिटर्न काढतात. असं पण होतं किंवा विकल्याही जातं. मग असं करून भाकर तशा कमी प्रमाणात असतात, दुभत्या म्हशी जास्त असतात. ह्या मशीनची पैदास तुम्ही बाहेरच्या राज्यातून केलेली आहे का, इथंच तयार केले आहेत, कसं आहे? पैदास आम्ही स्वतः केलेली नाही आहे. जे शेतकरी वाढवतात किंवा इव्हन हरियाणाच्याही आहेत, गुजरातच्याही याच्यामध्ये आहेत, पण इथल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या अशा म्हशी त्याच्यामध्ये आहेत. स्वतः हरियाणा किंवा स्वतः गुजरातला जाऊन अशा म्हशी घेतलेल्या नाही. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनी लोकल ज्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करून इथं सांभाळता? हो. आता जे दूध आहे ते कसं विक्री करताय तुम्ही? जनरली आम्हाला फॅटवरच रेट होता, फॅटवरच रेट आहे आता पण. 53-54 रुपये आपल्याला रेट पडतो आता सध्या. आता जे तुमचा फार्म आहे त्या फार्म मधून शेण वगैरे निघतं, तर त्याचं काय करता तुम्ही?
हो शेणाचा बाय फर्टिलायझर्स बनवतो आणि वर्मी कंपोस्टही बनवतो. जी स्लरी वगैरे निघते आता एक थोड्या दिवसांनी बायोगॅसचा प्लांट पण बनतो त्याच्यामधून जी स्लरी बाहेर येईल किंवा ती स्लरी पण विकली जाईल. त्याच्यानंतर जे फर्टिलायझर्स आहे तेही असेलच. म्हणजे हे सगळे प्रोडक्ट्स ह्याच्या शेणापासून बनवतो. आता काही तरुणी हा व्हिडिओ तुझा बघून त्यांना पण ह्या व्यवसायाकडे वळायचं असेल तर त्यांना तू काय सल्ला देशील? हो म्हणजे न घाबरता जर म्हणजे मला तर वाटतं की कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी नाही म्हणायचं. मी बऱ्याच वेळा ऐकते की मी जर सपोज एखाद्या माझ्याच कझनला जर सांगितलं की तू हे काम कर तो आधीच नाही म्हणतो. मग मला त्या एका गोष्टीचा खूप राग येतो की कोणतंही काम करण्याआधी ती रिस्पेक्टिव्ह व्यक्ती नाहीच का म्हणते. करून तर बघ ना मग समजेल तुला जमेल की मग नाही म्हणू नका. करायला सुरुवात तर करा. त्याच्यामध्ये चढ उतार असणारच आहेत, अडचणी येणारच आहेत. पण जसं लोक बऱ्याच वेळा म्हणतात की अडचणीवर मात करून पुढे जा, त्याची आपल्याला कारणं माहिती नसतात त्यामुळे आपण ते इग्नोर करतो. तर त्याची कारणं शोधा. त्याची कारणं जर शोधली ना तर मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात की आपण नक्की अडचणीवर मात कशी करायची आणि का करायची. बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह थिंकिंग असतं म्हणजे नाही हा शब्द आपल्या ह्याच्यात येऊन द्यायचा नाही. बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे मी पण बऱ्याच वेळा ऐकायची की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. बरेचसे गेस्ट यायचे पॉझिटिव्ह थिंकिंग पण मला कधी कारण समजलं नाही की पॉझिटिव्ह थिंकिंग का करायचं. पण नंतर मला अशा छोट्या छोट्या गोष्टींची कारणं कळायला लागली की नक्की आपण पॉझिटिव्ह थिंकिंगच का करायची. तर त्याच्यातून आपलं सुद्धा आपण एवढे पॉझिटिव्ह पाहिजे की जवळपास कोणतीही नकारात्मक गोष्ट असेल तर ती दूर जाईल आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील त्या आपल्याकडे येत राहतील. आणि म्हणजे न घाबरता किंवा न डगमगता किंवा न लाजता. म्हणजे लाजलं ना मुलींच्या बाबतीत हे होतं की त्यांना लाज वाटते. एखाद्या गोष्टीची लाज वाटली कॉलेजमध्ये सुद्धा किंवा शाळेमध्ये एखादा क्वेश्चन पडतो त्यांना पण लाज वाटते की विचारू कसं. तो डाऊट तसाच राहतो वर्षभर. तो डाऊट तसाच राहतो तो सॉल्व्ह होत नाही शेवटी. असे क्वचित डाऊट असतील की ते सॉल्व्ह होत असतील. पण मग त्याच्यामध्ये आपला काही फायदा झाला का? आपण लाजलो आपला काहीच फायदा झाला नाही. तर मग आपण का लाजायचं? ठीक आहे तुम्ही लाजा पण मर्यादा असावी. की तुम्ही एखादी बाउंड्री ठरवून घ्या की त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही. पण त्या बाउंड्रीपर्यंत तरी तुम्ही लाजू नका. तेवढे लिमिटेशन घालून घेऊ नका. सुरुवातीला निगेटिव्ह न वागता एकदम पॉझिटिव्हली जर केलं आपण तर नक्कीच यशस्वी होऊ शकाल. तर यातून आता तुम्ही किती उत्पन्न कमवता? हो आता 1-2 लाखापर्यंत उत्पन्न आहे. आणि तेही जसं की दुधाचा रेट, त्याच्यानंतर दुधाची फॅट, म्हशी हे सगळं व्हेरिएबल असतं. तसं मग उत्पन्न ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हेरिएबलच असतात. म्हणजे कामगार खर्च सगळं वजा जाता 2 लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मिळतं. आणि प्लस मायनस हे कायम कुठल्या व्यवसायात राहतच असतं ते राहणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे तू करत तू सोशल मध्ये काय काम करते? सोशल वर्क काय करतेस का? हो म्हणजे नक्कीच मला सोशल वर्क करायला आवडतं. म्हणजे माझ्या वडिलांनाही ते आवडतं. त्यांच्या बऱ्याच वेळा तोंडून येतं की समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर वृक्षारोपण असेल किंवा मागच्या पॅन्डेमिकमध्ये आम्ही भरपूर पथनाट्य केले होते. त्याच्यानंतर बरेचसे असे ठिकाणं शोधून काढले होते आमच्या टीमच्या थ्रू की जिथं पर्यटन क्षेत्र होऊ शकतं. वृक्षारोपण करणं असेल, बीजारोपण करणं असेल, त्यांचं संवर्धन असेल, या गोष्टी जनरली असतात माझ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये. आता तू हे व्यवसाय करते तरुणी आहेस, तू लहानपणापासूनच अशी आहेस का? तो जो धाडसीपणा आहे ना तो पहिल्यापासून. म्हणजे तो धाडसीपणा मी म्हणेल तो एक संस्काराचा भाग होता. कारण मी लहानपणी कुस्ती खेळायची. म्हणजे माझ्या वडिलांना खूप आवडते कुस्ती. लहानपणी मी कुस्ती खेळायचे. इव्हन मी शाळेवर जाताना सुद्धा हातावर उड्या मारून जायचे. मला सगळे सांगतात की तू हातावर उड्या मारून जायची, एका हातावर दोन हातावर. तर ते मला सांगतात की तू म्हणजे खूप चपळ होती. आणि हे पण सांगतात की तू 8व्या का 9व्या महिन्यातच चालायला लागली, तेही मेथीची गाडी हातात धरून. म्हणजे आणि सायकलवर म्हणजे जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या थोडंफार दूध असायचं, मी लस्सीवाल्याला दूध घालायची. मी सायकलवर दूध घातलेले 5वीच्या सुट्ट्यांमध्ये तेव्हा माझ्याकडे सायकल होती. म्हणजे ही सवय तर पहिल्यापासूनच आहे. गाडी शिकताना सुद्धा मी माझी एकटी गाडी शिकली होती. म्हणजे मला फक्त थेरॉटिकली माहिती होतं की हे असं असं असतं, त्याच्यानुसार मी गाडी शिकली होते. त्याच्यानंतर भावाच्या हेल्पने फोर व्हीलर म्हणजे छोटा हाती शिकले होते. असं नाही की एखादी कार शिकले होते. म्हणजे
सगळं तू लहानपणापासून म्हणजे डेव्हलप तर केलंच नंतर नंतर, पण तो जो धाडसीपणा आहे म्हणजे असं काही नाही की खूप पण धाडसी मी, पण तो थोडाफार आहे तो लहानपणापासूनच आहे, नॅचरली थोडंफार आहे. आता काही म्हशी तुमच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर त्यातली तुला योग्य म्हैस कोणत्या जातीची वाटते ह्या व्यवसायामध्ये? मुरहा जाफरवादी चांगल्याच आहे, दूध वगैरे चांगलं निघतं. जर आपण ब्रीड जपत गेलो की अनुवंशिकता जपत गेलो म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, जरी मुरहा असेल, मी सांगितलं की मुरहा चांगली दूध देते, पण अशा त्याच्यात क्वचित अशाही म्हशी असतात की त्या फार दूध देत नाही. एखादी 12-13-14 लिटर दूध देत असेल, एखादी 8-10 लिटर दूध देत असेल. मग ह्या गोष्टी असतात, म्हणजे प्रत्येक ब्रीडमध्ये असं होतं की थोडंसं जेनेटिकली म्युटेशन असतात किंवा मग ते जेनेटिकली असतं की त्यांना कमी दूध असतं, मग तेही खूप व्हेरिएबल असतं. बरोबर. आता ह्या म्हशी आहेत, ह्या सगळ्या म्हशी तुम्ही हे सांभाळ करता, यासाठी किती शेड वगैरे जे बांधलेले आहेत, काय काय नियोजन आहे? शेड पूर्वी सुरुवात तर एका झाडाखालून केली होती, त्याच्यानंतर ती जागा कमी पडली होती म्हणून एक 22 म्हशींचा गोठा बांधला. ती जागा कमी पडायला लागली म्हणून परत एक 12 म्हशींचा, मग ते पण सगळं कमी पडलं, मग हा 80 म्हशींचा गोठा. म्हणजे हे असं एक वाढवत गेलो, आता 80-82 म्हशी आहेत. आता काय होतं माहितीये का, बऱ्याच फार्मवर शेण वगैरे हे दुसऱ्यांच्या शेतीसाठी विकलं जातं किंवा स्वतःच्या शेतीसाठी घेतलं जातं त्यातलं. तर आता तुमच्या ह्या एवढ्या 80 म्हशी आहेत, त्याच्यापासून बरेच शेण वगैरे मलमूत्र तयार होत असेल, तर त्यापासून तुम्ही वर्मी कंपोस्ट करताय, तुम्ही आधीच सांगितलेलं आहे, पण त्याची काय पद्धत आहे आणि ते कोणाला विकताय, काय त्याचा कन्सेप्ट काय आहे नेमका? हा, म्हणजे जनरली काय होतं की जे रॉ मटेरियल आहे शेण आहे ते जसंच्या तसं आपण टाकू शकत नाही शेतात, मग ते एक तर वर्षभर किंवा 3 महिन्यांच्या नंतरच ते शेतकरी टाकू शकतो. पण शेणाचा प्रॉब्लेम हा होतो की जे झाडावर राहणारे जी फुमणी आळी आहे ती त्याच्यामध्ये अंडे वगैरे घालते आणि मग ते शेण शेतामध्ये पडतं, मग फुमणींचा एवढा प्रादुर्भाव होतो की पुढच्या पिकाला खूप त्रास होतो. जे शेणखत फायद्याचं आहे पण हे काही प्रॉब्लेम्स असतात त्याचे, मग त्याच्यासाठीच एक व्हर्मी कंपोस्ट एक ऑप्शन आहे आणि बायो फर्टिलायझर्सही बनवतो की ज्याने हे प्रॉब्लेम्स कव्हर होतात, हे प्रॉब्लेम्स होत नाही. तर शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये बायो फर्टिलायझर्स देतो, त्यासोबत व्हर्मी कंपोस्टही आहे. शिवाय आमचे तज्ज्ञ लोक त्याच्यासाठी सल्लाही देतात की कोणत्या पिकाला नक्की काय वापरायला पाहिजे. ऑर्गेनिक जर असेल तर खूप बेटरच आहे. आम्ही आता स्लरी वगैरे तर चालूच करतो, 1-2 महिन्यांनी होईल. त्याच्यामधून बायोगॅसमधून जे खत येईल ते शासनानेही मान्य केले की सेंद्रिय खत म्हणून तुम्ही वापरू शकता, आणि ह्या खतामध्ये जे बायो फर्टिलायझर्स बनवतो कंटेंट्स खूप चांगले आहे, म्हणजे जो ऑर्गेनिक कार्बन जमिनीमध्ये पाहिजे तो या खतामध्ये खूप चांगला आहे. आणि एकत्र जे पिकाच्या वाढीसाठी एक बेटर खत म्हणून संबोधलं जातं. तर आम्ही पूर्ण आमचा एरिया तरी किंवा आमचं शेत तरी ऑर्गेनिककडे वळवण्याच्या आहोत. जर कोणाला पाहिजे असेल तर ते तुम्ही देऊ शकताय का त्यांना? हो नक्की, जर कोणाला त्याची रिक्वायरमेंट असेल तर आम्ही देऊ शकतो. शेतीपूरक शेतीच्या जमिनीला जे पूरक घटक लागतात ते यातून कव्हर होऊ शकतात? हो नक्कीच, कारण नायट्रोजन, पोटॅशियम, परत ऑर्गेनिक कार्बन ह्या ज्या पूरक गोष्टी आहेत त्यासाठी त्या सगळ्या खतामधून प्रोव्हाइड होतात आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार मग ते खत आम्ही प्रोव्हाइड करत असतो. आणि तेही नॅचरल आहे त्यामुळे म्हणजे चांगलं आहे? हो नॅचरल आहे. जनरली आता काय होतं की ऑर्गेनिक कडे जर फार्मर्स वळत नाहीयेत, कारण त्यांचं म्हणणं की उत्पन्न निघत नाहीये. कारण आत्ता ही परिस्थिती अशी आहे की आमच्याच चुलत्यांची जी शेती आहे, कांदा म्हणजे एवढे छोटे छोटे कांदे निघाले, मग त्यांनी 3 एकरला 53 ट्रॉले शेणखत टाकलं होतं. म्हणजे त्यांनाही त्याचं महत्व कळालं की आपण खत ऑर्गेनिक आपलं केमिकल्स खत वापरून किती जमीन नापीक झाली. तर मग त्यांनी शेणखत टाकलं, त्यांना इफेक्ट जाणवलं, त्यांच्याही त्यांच्याच दुसऱ्या प्लॉटवर आम्ही या खताचा वापर केला, तर त्यातून असं जाणवलं की आपण ऑर्गेनिक करू शकतो. म्हणजे जर निसर्गाने साथ दिली, जर निसर्गाने साथ दिली नाही तर तो विषय बाजूला राहिला, पण निसर्ग जर सोबत असेल तर त्याच्यामधून जेवढं केमिकलचं उत्पन्न आहे तेवढंच ऑर्गेनिकचं उत्पन्न निघालं.
म्हणजे असं वाटलं होतं की आपलं जे जैविक खत आहे त्याच्यामध्ये एवढे सारे बॅक्टेरिया असतात, तर मग ते सर्वाईव्ह करतील का एवढ्या केमिकलच्या ह्याच्यामध्ये? पण ते सर्वाईव्ह झाले, इफेक्टही तेवढा चांगला आला, आणि जे ज्यांना ऑर्गॅनिक करायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली बाब आहे. ठीक आहे, तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्यांचं, ग्रेट महाराष्ट्र चॅनलतर्फे खूप खूप आभार. तुम्ही असंच प्रगती करत राहो ही आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. हो, थँक्यू.